माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष भागामध्ये मी सहर्ष स्वागत करतो। मित्र, मी आता आहे नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव जिला, जिथे यात्रा असते खंडोबाची, ते खंडोबाचं ठाणा आहे आणि ही अधिकृत यात्रा 10, 11, 12, 13, 14 असते, तरी जवळपास महिनाभर इथं कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते। आपण मागच्या 3 भागामध्ये इथं घोड्याच्या शर्यती असतात, इथं गाढवांच्या शर्यती असतात, इथं बैल काढले जातात, कुस्त्या असतात, वेगवेगळे देशभरातून लोक येत असतात, यात्रेकरू येतात। आणि आता हे आता आपण आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, इथं जी पाळणे आलेली आहेत, हे बघा इथं पाळणा उभारण्याचं काम सुरू आहे, तिकडं सुरू आहे अधिकृत यात्रा उद्यापासून। तिकडे पाठीमाग तुम्हाला मौत का कुवा दिसत असेल, तर भारतभरातून लोक येऊन इथं आपल्या कला दाखवत असतात। त्याच अनुषंगानं आज आपण इथे थांबलो। आता आपण इथले मालक आहे, त्यांच्याशी बोलूया। असे ऐसा क्या नाम आहे आपका? सोनू। कहाँ से है आप? मोहोळ से। मोहोळ मोहोळ महाराष्ट्र से? महाराष्ट्र से। ये आपका ये है या ये है? ये दोनों भी है। ये दोनों भी आपके? कितने साल से आते हैं आप? ये हमारा पहली बार हुआ है। ये उनका पहला साल है। हाँ। पहला साल था कमच्छ में, ऐसे 15 साल पहले। 15 साल। आपका क्या नाम है? मेरा संतोष पाटिल। मोहोळ? मोहोळ नाही नाही, जालना। जालना। तर हे आपले महाराष्ट्रातलेच आहेत, म्हणजे मराठी येतच असेल। संतोष पाटील, तुम्ही कधीपासून येता? 15 वर्षापासून येतो मी। कुठला आपलं कुठला आहे याच्यातलं स्टॉल? हे का पाळणा? हा, तो पाळणा, तो पलीकडचं नावडी गिवडी लागलेली आहे ते, आणि तिकडे वरती लागलेले। बरं, मला सांगा, 15 वर्षापासून येता, इतर यात्रांमध्ये आणि माळेगावच्या यात्रेमध्ये काय फरक आहे असं जाणवतो? नाही, ही जी यात्रा आहे का आपल्या सगळ्यात मोठी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही यात्रा सगळ्यात मध्ये सगळ्यात एक पंढरपूर आहे आणि त्याच्यानंतर 2 नंबरीचं नाव आहे। ही सगळ्यात मोठी यात्रा भरते, इथं तुमचा व्यवसाय भरपूर होतो। हा, बरं, मला सांगा, इथल्या काही स्थानिकांचा त्रास तुम्ही बाहेरून आलात म्हणून असं काही? नाही, त्रास काहीच नसतो, सगळ्यांचं सहकार्य असतं। सगळ्याचं सहकार्य असते, नगरपालिकेवाले यांचे, सगळ्यात पोलीसवाल्याचे सगळ्यात सपोर्ट असते, तकलीफ काहीच होत नाही। म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्षी इथे यावं वाटतं? हा, इतकं सहकार्य मिळते, म्हणजे आपण खुश आहात। हो, तर चला आपण आता हे संतोष पाटील आणि मुन्ना ना सोनू यांच्याशी गप्पा मारल्या, आता आपण पुढे काय काय बघूया। तर हे ब्रेक डान्स किंवा वेव्ज म्हणतो आपण, जसे लाटा समुद्रात आल्यानंतर होतात तसं हे असतं, आणि लहान मुलं मोठे ते सगळे त्याचा आनंद घेत असतात। आणि या कलाकारांना पण इथं माळेगावला यावं वाटतं, कारण इथं मोबाईल। तर आपण आता पुढे जाऊया, असंच काय काय बघू, त्यांच्याशी काय गप्पा मारता येतात का, कोणी भेटतं का। तर हा फार मोठा व्यापारपेठ आहे इथं, शेकडो। तर हे पाळणे वगैरे आपण परत फिरून तिकडे बाकी काय ते पाहूया, तिकडे मौत का कौवाच कोणी भेटतात का या आपण। तर असे वेगवेगळे देशभरातून इथं असे वेगवेगळे येत असतात, याला काय म्हणतात? सलांबो, म्हणजे वेव्ज जशा समुद्राच्या लाटा असतात तसे मुलं वगैरे आनंद घेतात। हे गोल फिरते, सलांबो नाव आहे त्याचं, सलांबो। अच्छा, अधिकृत समोर माहिती सलांबोची सांगायची का? हे संतोष सांगतील, सलांबो म्हणजे काय असत? हे सलांबो म्हणजे एक असं असतं, याच्यामध्ये याच्यामध्ये प्रकार असतात अजून पण, आणि हे जो सलांबो आहे हे आता चालू झाल्याच्या नंतर हे असं उडतो, म्हणजे हे जे, हा, ही जी ट्यूबलाइट आहे का, इथपर्यंत तो येतो, त्याची डोली इथपर्यंत बसतात। त्यांची सिक्युरिटी सिटी काय असतं का? बेल्ट वगैरे? हा, असते ना, लॉक असते ना त्याला, नॉर्मल, म्हणजे ट्यूबलाइट हात झाली खालची, ते फेन्सिंग आहे का, बस ते फेन्सिंग पर्यंत। याच्यावर जास्त पसंती देतात मुलं का त्या ह्याच्यावर? नाही, सगळ्यात जास्त ब्रेक डान्स मध्ये येतात। ब्रेक डान्स? हा, त्या ब्रेक डान्स मध्ये येतात सगळ्यात जास्त बसायला। चला आपण आता पुढे काय काय बघूया। पुढे ही सर्कस आहे, तिथलं कोणी आहे का? आहे ना, बोलो बोलो ना का। अमोल, कोण? इथं ग्रेट टायगर सर्कस, ग्रेट टायगर सर्कस आहे ही। इथं कोणी भेटत का इथले मालक वगैरे? बघूया आपण। ए
तर हे उभारणीचं काम सुरू असल्यामुळे इथं कोणी उपलब्ध नाही. तर याच्यात तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये प्राणी वगैरे असतात का कसं? प्राणी घोडा आहे आणि ते 2 मिनिट बकरी वगैरे. मालक असतात आवड थोडं इथून पाऊस करायचं काम नसतं. तर हे असे आयटम दाखवले जातात. हे कुठले आहेत? हे सर्कस कुठली? महाराष्ट्रात संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरची सर्कस आहे. आणि पाठीमागे दिसते तो मौत का कुवा तुम्हाला इकडे हे बघा. हा त्याच्यामध्ये 5-6 मोटरसायकली किंवा कार नाही नाही बुलेट बुलेट 3 बुलेट चालतात त्याच्यामध्ये. हा एक कार 3 बुलेट चालतात आणि 4 कार चालतात त्याच्यामध्ये. 3 बुलेट आणि 4 कार ॲट अ टाइम असं फिरत असतात. अतिशय जीवघेणा हा थरारक असतो प्रवास. ते बघत असतात पाऊस करा. आता हे जे दिसते भक्त निवास आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांचं हे काय म्हणायचं त्यांचं हे देवस्थान म्हणजे. आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना या माळेगावला इतका निधी दिला आणि खूप निधी दिला. त्यापैकी जे हे तुम्हाला दिसते माझ्या पाठीमागे ते भक्त निवास. इथं भक्त राहतात यात्रे दरम्यान किंवा एरवी आले तर ते आपण आता पुढं काय काय दिसते बघूया. चालू करा. तर असे शेकडो केलं का शेकडो शाकाहारी मांसाहारी हॉटेल इथं या यात्रेच्या निमित्ताने येत असतात. आणि लाखो लोक अक्षरशः महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून या यात्रेसाठी येत असतात. छोटी मोठी हॉटेल फराळ नाश्ता जेवण शाकाहारी मांसाहारी. आता हे बघा हेडेश्वरी हे बीड जिल्ह्यातनं आलेलं दिसतं महाराष्ट्रातूनच. स्पेशल खिचडी भजे चहा चिकन दम बिर्याणी असे म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी. शाकाहारी मांसाहारी बात करेन हॉटेलवाले. मेरा नाम है मोहम्मद आसिफ भाई फेमस. आपके हॉटेल का नाम? हमारा यस खान. कहाँ से आप? हम है अहमदपुर से सर. अच्छा लातूर जिला. जी जी लातूर. क्या क्या मिलेगा आपके यहाँ? अपने पास देखो ना सर बॉइल मिलेगा 65. अभी मच्छी फ्राई की तैयारी भी चालू है जी. इसके बाद उधर आपको दम बिरयानी मिलेगी इधर हैदराबादी. अच्छा चिकन. हाँ चिकन दम बिरयानी. आप मटन नहीं हमारे पास ओनली चिकन सी फूड है हमारे पास सर पूरा टोटल. अच्छा कब से आते हैं आप? कितने साल? 13 साल हो रहे हैं हम यहाँ से दुकान लगा रहे हैं. हम तो यहाँ का आपका अनुभव एक्सपीरियंस कैसा है? अब ये जो लाइन है ये मांसाहारी लाइन है सर. और यहाँ पर जो है जैसा जैसा शाम होगी वैसा वैसा धंधा पूरा कारोबार बढ़ता रहेगा. और दिन में जो है थोड़ा पब्लिक कम होती है मगर रात में जो है यहाँ पर चलने भी जो है रौनक एकदम पूरा फुल डेकोरेशन और फुल पब्लिक और पूरे खाने वाले लेने हैं पूरी. कितने दिनों तक चलता है आपका यहाँ पर? 10 दिन चलते सर. कम से कम 10 दिन. तो आज हमारा शुरुआत है सर आज जी. तो कल आप यहाँ पर देखेंगे कल देव सवारी होगी. तो देव सवारी के बाद पब्लिक को यहाँ से जाने के लिए रास्ता नहीं बचेगा. और हर होटल के अंदर बैठने की जगह भी बिल्कुल नहीं मिलेगी सर. तो यहाँ के लोकल लोगों की कुछ तकलीफ? लोकल लोगों की तकलीफ बेचारे ग्राम पंचायत सपोर्ट करते हैं. सालाना पावती होती है टैक्स की. वो पावती के ऊपर जगह का डिपेंड रहता है सर. तो बिजनेस अच्छा रहता है? बिजनेस बेहतरीन होता है. ऐसे आपके बिजनेस में बेहतरी बढ़ोतरी होती रहे ये शुभकामनाएं देते हैं. चला पूरा का है